जय जवान जय किसान। नमस्कार मित्रांनो, मी स्टेट टीम कोऑर्डिनेटर प्रशांत सैंदाने मुंबई टीममधून आज नारोडी येथील श्री निलेश घोडेकर सर यांच्या प्रगतशील शेतकरी यांच्या शेतीमध्ये आहे। एक 1.5 महिन्यापूर्वी आपण त्यांना बीटसाठी बीट या रोपासाठी आपण आपले इंडिया ग्रोचे काही प्रोडक्ट्स दिले होते, त्याच्यामध्ये MI स्प्रे, MI वीर, MI प्राऊड आणि ग्रो मॅजिक ॲडव्हान्स यांच्या फक्त दोनच फवारण्या आपण यांनी केलेल्या आहेत। तर जरा आपण त्यांचाच अनुभव एकदा ऐकून घेऊयात की त्यांना कसं वाटलं। सर प्लीज तुमचा अनुभव कथन करा की तुम्हाला हे पीक कसं वाटलंय आणि रिझल्ट कसा वाटला। सर रिझल्ट एकदम टॉपमध्ये आलेला आहे आणि बीट सुद्धा असे नॉर्मल असं मिडियम साईज व्यवस्थित मार्केटला सुद्धा चालू शकते या प्रमाणात आणि एकदम मार्केटला अशी मागणी सुद्धा त्याला आहे असे आणि मार्केटला असा माल पडून सुद्धा देते नाही। अच्छा, जरा तुम्ही एक आपण समोरासमोर एक बीट काढून बघूयात आपण एक। आता सर त्यांच्या समोर त्यांच्या हातात बीट आहेत, लेकिन पत्रही आपण समोरासमोर एक बीट आपण काढून बघतोय। हे बघा बीटची साईज बघून घ्या मित्रांनो, आणि फक्त हा 1.5 महिन्यातला बीटचा रिझल्ट आहे। ऑन अँड एव्हरेज हा 2 महिन्यामध्ये हा आला पाहिजे असं साधारण शेतकरी सांगतात, परंतु हा जो रिझल्ट आहे हा संपूर्णपणे सेंद्रिय, कोणतेही रासायनिक प्रक्रिया न करता, रासायनिक खतं न वापरता आपण हा संपूर्णपणे सेंद्रिय 1.5 महिन्यामध्ये दिलेला रिझल्ट आहे। हा नारोडी ह्या गावी, तालुका मंचर, जिल्हा पुणे या ठिकाणी। सो हे आपल्या शेतकऱ्यांचे स्वतःचे हे अनुभव आहेत। भाऊजी तुम्ही काही सांगाल की आपण समाधानी आहात बीटाच्या या पिकाने? हा समाधानी आहे, उत्पादन वाढलेलं आहे माझं त्याच्यात। ओके, पाणी एकही असं मर झालेली सुद्धा नाही त्याच्यात, तंत तंत बी उतरून आलेले सर्व।